समकालीन मराठी साहित्यामध्ये मोलाची भर घालणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालाय. त्यांच्या कदाचित अजूनही या काव्य संग्रहाला हा पुरस्कार मिळालाय. मराठीसह 23 भाषेतील साहित्य पुरस्कारांची बुधवारी अकादमीचे सचिव डॉक्टर के श्रीनिवासन यांनी घोषणा केली आहे. 1,00,000 रुपयांच्या या पुरस्काराचे 25 फेब्रुवारी रोजी दिल्लीत वितरण होणार आहे. समकालीन मराठी साहित्यामध्ये मोलाची भर घालणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालाय. त्यांच्या कदाचित अजूनही या काव्यसंग्रहाला हा पुरस्कार मिळालाय. मराठीसह 23 भाषातील साहित्य पुरस्कारांची बुधवारी अकादमीचे सचिव डॉक्टर के श्रीनिवासराव यांनी घोषणा केली आहे. 1,00,000 रुपयांच्या पुरस्काराचे 25 फेब्रुवारी रोजी दिल्लीमध्ये वितरण होणार आहे. ऑफ डार्कनेस पुस्तकाची सुद्धा साहित्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. कोकणीमध्ये नीलबा खांडेकर यांच्या द वर्ड या कविता संग्रहाला सुद्धा पुरस्कारामध्ये नावाजण्यात आलं आहे. 7 कविता संग्रह, 6 कथा संग्रह, 3 निबंध आणि 1 कथेतर गद्य आणि 1 आत्मचरित्र अशा 5 साहित्य प्रकारांना 2019 चा साहित्य पुरस्कार देण्यात आलाय.